नेवासा येथील कॅथलिक आश्रम ज्ञानमाऊली मंदिर नेवासा खुर्द इथं शनिवारी पवित्र मारिया मातेच्या यात्रेची सांगता झालीये. नाशिक धर्मप्रांत महागुरु स्वामी लुईस डॅनियल तसंच फादर जोजुअल वसंत नाशिक यांच्या उपस्थितीमध्ये हा यात्रा उत्सव पार पडलाय. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी बोलताना बिशप यांनी संपूर्ण भाविकांना एक शांतीचा संदेश दिलाय. दुःखातून सुटका होण्यासाठी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी पवित्र मारिया माता ही प्रभू येशू ख्रिस्तांकडे विनंती करत असते आणि त्याचबरोबर भक्तांच्या कल्याणासाठी विनंती करत असते असं यावेळी बोलताना लुईस डॅनियल यांनी सांगितलंय. 4 दिवस चालणारा हा उत्सव ज्ञानमाऊली चर्चचे धर्मगुरु फादर प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय. त्यावेळी फादर लोंढे यांच्यासह संपूर्ण नाशिक विभागातील धर्मगुरु या ठिकाणी उपस्थित होते. नेवासा या ठिकाणी गेले 3 दिवसापासून पवित्र मारियाचा एक उत्सव चालू आहे. आपण नेवासा ज्ञानमाऊली या चर्चमध्ये आलेलो आहोत आणि आज त्याचा 4था दिवस आहे. नाशिकचे धर्मगुरू बिशप आपल्यासोबत आहेत. नेमकं ते भाविकांना काय आवाहन करतात, भाविकांना काय संदेश देतात, संपूर्ण जगाला काय संदेश देतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. फादर, आपलं न्यूज चॅनलमध्ये आमचं स्वागत. नेमकं आपण ह्या संदर्भात आज जे उत्सव चालू आहे या संदर्भात भाविकांना काय आवाहन करू इच्छितो? हा एक धार्मिक विधी आहे आणि या विधीत भाग घेणारे फार श्रद्धाने येतात. गोरगरीब सर्वजण त्यांचा विश्वास परमेश्वर फार दृढ आहे आणि येशू ख्रिस्ताने जेव्हा ते क्रूसावर खिळले गेले त्यांच्या या जगाच्या अंतिम क्षणात त्यांनी आपल्या पवित्र आईला संपूर्ण मानवजातीला दिलं आणि ती सतत मनुष्यासाठी मध्यस्थी करीत असते आपल्या प्रिय पुत्राकडे. कारण आजचं जीवन अधिकाधिक कठीण होत चाललं आहे आणि लोक खूप त्रासलेलं आहे. मानसिक त्रास, शारीरिक त्रास, घरी शांतता नाही. म्हणून ही माता नेहमी आपल्या परमप्रिय पुत्राकडे जो शांतीचा, प्रेमाचा, क्षमेचा स्रोत आहे त्याच्याकडे ती मध्यस्थी करते की प्रत्येक मनुष्याला, विशेष करून या निवासात ग्रामात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना परमेश्वराची शांती मिळावी. जय ख्रिस्त.